कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। अधिक असलेल्या भारी जमिनीत अधिक उत्पादन मिळतं। तसंच खरीप हंगामात ज्या जमिनीत द्विदल वर्गीय पीक घेतलं होतं अशी जमीन गव्हासाठी उपयुक्त असते। या सर्व बाबी लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्यातील सेलसुराचे प्रगतिशील शेतकरी आनंद कदम यांनी गव्हाची लागवड केली, त्यांना याचा कसा अनुभव आला हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मी आनंद पांडुरंगजी कदम, मुक्काम पोस्ट सेलसुरा, तालुका जिल्हा वर्धा। माझ्यापाशी वडलोपारजी शेती आहे। माझं शिक्षण 12वी सायन्सपर्यंत झालेलं आहे। मी शेतीत दरवर्षी गहू पेरो, पण यावर्षी कृषी विज्ञान केंद्राचे श्रीयुत अंबरकर साहेब तसेच आमचे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक श्री कोठेकार साहेब यांनी माती परीक्षण करून मला योग्य ते मार्गदर्शन वेळेवर केल्यामुळे मी गव्हाची पेरणी करायच्या अगोदर त्यांनी योग्य मार्गदर्शन करता मी पेरणी केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं का लोकवन जात एकदम चांगली राहते। मी लोकवन जातीचं बियाणं आणलं, नंतर त्यांनी सांगितलं का 15-15-15 याच्या तिन्ही घटक असू शकते। याच्या मार्गदर्शनामुळे मी 3 थैल्या खत आणलं, गहू पेरणी केली ट्रॅक्टरनी। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का स्प्रिंकलरचं पाणी जर दिल्यावर गव्हाची उगवण शक्ती वाढते, तर आपण पटपाटी दिलं तर तो गहू दबू शकते। म्हणून मी त्यांच्यावाल्या म्हणण्यानुसार 2 स्प्रिंकलरचे पाणी देऊन त्याच्यानंतर मी त्या कोठेकर साहेबाच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं का 15 दिवसाच्या नंतर फवारणी करा तणनाशकची। त्यामुळे माझ्या गव्हात तणसुद्धा नाही आहे। यावर्षी त्यांच्या मार्गदर्शनानुसार यावर्षी मला गव्हाचं उत्पन्न एवढं चांगलं वाटून राहिलं का मागच्या वर्षीपर्यंत मी 7 ते 8 पोत्यापर्यंत गहू घेतो, यावर्षी 10 ते 14 पोत्यापर्यंत गहू होणार आहे मला। या मार्गदर्शना जर त्यांनी जर मला मार्गदर्शन नाही केलं असतं तर ह्या तुटवडा माझावाला भरून नाही निघाला असता, किंवा उत्पन्नात जे घट होणारी होती त्या घटीचा आता त्याच्या मार्गदर्शनानुसार मला फायदा झाला आहे। माझं उत्पन्न कमीत कमी 8 ते 10 पोत्यांनी वाढलेलं आहे दरवर्षीपेक्षा। आनंद कदम यांनी गहू उत्पादनासाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन कृषी तज्ज्ञांकडून घेतल्यानं त्यांना मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उत्पादन झाल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांच्या या नियोजनाविषयी सांगताहेत कृषी तज्ज्ञ नितेश कोठेकर। आपण श्री कदम यांच्या शेतामध्ये आहोत। या क्षेत्राचं रब्बीमध्ये पीक घेण्यासाठी आपण या इथल्या भागाचं माती परीक्षण केलं होतं। या माती परीक्षणाच्या अहवालानुसार इथे रब्बी पीकमध्ये मका, चना आणि गहूचं पीक घेण्याबाबत माती परीक्षणामध्ये हे झालं। त्याच्यामध्ये आपण माती परीक्षण घेतल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ झाला। यामध्ये कदम आपण यांच्या शेतामध्ये आपण त्यांना गहूबाबत मार्गदर्शन केलं। गहूमध्ये आपण त्यांना पाणी, खतं आणि त्यांच्या बियाण्यापासून संपूर्ण शेवटपर्यंत त्यांना मार्गदर्शन केलं। म्हणजे एकरी 8 एकर व्हायचं, तर यावर्षी त्यांना 10 ते 12 एकर उत्पन्न झालं। तसेच मकाच्यामध्ये सुद्धा त्यांना भरपूर उत्पन्न झालं। आनंद कदम या प्रगतिशील शेतकऱ्यानं केलेलं शेतीचं यशस्वी नियोजन उत्पादन वाढीच्या दृष्टीनं फायदेशीर ठरलं आहे, हे एक आदर्श उदाहरण आहे, यात दुमत नसावं। प्रगटली क्षमता आकांक्षा पूर्ततेची, हिरवे झाले रान किमया आरसीएफची। विख्यात आहे आरसीएफचे कृषी तंत्र, दिला कृषका उपयोगी कृषी मंत्र। आरसीएफची खतं प्रत्येक पीक हंगामासाठी, हंगामी पीकं प्रत्येक आरसीएफच्या खतांसाठी।